माय मराठी माय बोलीचं महा चॅनल जगद्गुरु तुकोबा एक संत आम्ही गोसाई आहे. मी गोसाई आहे म्हणजे महाराज. दोन बायका होत्या गोसाईला, बायका असतात का? आणि बायका असतात त्याला गोसाई म्हणायचं का? पण तुकोबा राय संतात त्याचा काही संबंध नाही. बायका नाहीत म्हणून त्याला संन्याशी म्हणता येत नाही, आणि बायका आहेत म्हणून ती संसारी आहे गोसाई नाही असंही म्हणता येत नाही. आपण काय व्याख्या करतो सांग? ब्रह्मचारी ब्रह्मचारी कोणाला म्हणतो? ज्याचा विवाह झाला ना, ज्याचा विवाहाशी संबंध नाही, विवाह झालेला आहे बिना लग्नाचा आहे, त्याला आपण सांगत असतो ब्रह्मचारी आहे. आयुष्यभर राहिले बिना बायकाचा. महाराज सांगतात त्याला फक्त अविवाहित आहे असं म्हणायचं. मग ब्रह्मचारी कोण आहेत? बायका असणारी ब्रह्मचारी नाहीत का? बायका नाही तर तेच ब्रह्मचारी आहेत असं नाही. तर महाराज सांगतात, महाराज जगाचे मालक ब्रह्मचारी होते. 16,000 बायका असताना महाराज तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. महाराज 16,000 बायका, 56 कोटी यादव, आणि भगवान सांगतात मी ब्रह्मचारी आहे विठ्ठल. सांगतात महाराज सोडिला संसार माया तयावरी भात. म्हणून ज्यांनी संसार सोडला काय केलंय महाराज? देह तादात्म्य तुटलंय. आणि तुका म्हणे नाही निरसला देह तव वरी अवघे संसारी. ज्यांचं देह तादात्म्य तुटलंय मग ते प्रपंचात असो वा नसो, जर प्रपंचात असून संसारात असूनही ज्यांचं देह तादात्म्य तुटलेलं आहे तो खूप बरं आहे. सांगतात ते संन्याशी आहे, ते गोसाई आहे, ते ब्रह्मचारी आहे. आणि ज्यांचं देह तादात्म्य तुटलं नाही ते गोसाई असतील, भगवे धारण केलेले असतील तरी ते संसारी आहेत. आणि म्हणून महाराज सांगतात सोडिला संसार माया तयावरी फार. त्यांच्यावरच भगवान माया करतो आणि बाकीच्यावर भगवान मात्र माया करत नाही, ती प्रेम करत असतो महाराज. आणि म्हणून महाराज सांगतात आता संन्याशांची आणि आपण संसारिकांची तुलना करून बघू कोण श्रेष्ठ ठरते, मग लक्षात येईल. महाराजांनी सांगायचं, श्री गुरु मारुतराव महाराजांनी नेहमी सांगायचं महाराज. एका गावात एक संन्याशी होते, मठात राहत होते, मोठं डांबडवलं होतं त्यांचा, कीर्ती जिकडे तिकडे पसरलेली होती. पण त्याच गावात एक विधवा बाई होती आणि तिच्याजवळ 5-4 हजार रुपये संपत्ती होती. महाराजांनी सांगितलं त्या बाईला वाटलं आता आपण हे पैसे कोणापाशी तर द्यावे, तर कदाचित महाराज त्याला त्याचा लोभ निर्माण होईल, मोह निर्माण होईल संसारिकाला, कदाचित अडी अडचणीला ती खर्चून टाकेल, पुन्हा मला त्रास होईल. त्या बाईचा अंदाज होता आपल्या गावात जे मठपती आहे त्या मठपतीला जावं आणि मठपतीपाशी आपण संपत्ती ठेवावी, कारण त्याला द्रव्य संग्रह नाही करायचा, नाही नियम आहे, आणि मग आपली संपत्ती आपली सुरक्षित राहील. आणि म्हणून ती बाई त्या गोसाईच्या जवळ जाते. महाराज मठात बसलेले होते, शिष्य परिवार बरोबर बसलेला होता. बाईने जाऊन महाराजांना विचारलं, महाराज माझ्याजवळ 5-4 हजार रुपयात मालक नाहीत, मला आधार कोणी नाही, घर चांगलं नाही, मग ही माझ्याजवळ 5-5 हजार रुपये तुमच्याजवळ ठेवावे अशी माझी इच्छा आहे. महाराजांनी बसल्या बसल्या सांगितलं, मला मोठ्या आवाजात खड्या आवाजात सांगितलं, बाई आम्ही कुणाच्याच पैशाला हात लावत नसतो, मी पैशाला हात लावत नाही. आता तर असं म्हणल्यानंतर बाईचा विश्वास परत जास्त बसला. हात लावित नाही संग्रह नाही खरं आहे. आणि बाईनं परत सांगितलं, महाराजी तुमच्यासाठी नाही, तुका म्हणे फारण थोडा तरी परोपकार, माझा आधार म्हणून, मला आधार म्हणून माझी 5 हजार मी तुमच्या जवळच ठेवावे अशी इच्छा आहे. तुमच्या मठात रात्रंदिवस माणसं असतात. त्या महाराजांनी परत सांगितलं, बाई हे पैसे तुझे तुझ्या हाताने घे, मी हात लावत नाही. मग एका तांब्यात घाल पैसे, 5 हजाराचं बनलं घाल तांब्यात एका, आणि ती तांब्या तुझ्या तुझ्या हाताने कुठंतरी पुरून ठेव, आणि जेव्हा तुला अडचण पडेल तेव्हा तू ती पैसे घेऊन जा असं महाराजांनी सांगावं. त्या बाईचा विश्वास बसला. तिने एका तांब्यात ती 5 हजार रुपये घातले. 5 हजार रुपये घालून एका कोपऱ्यात मारत उजवीकडच्या कोपऱ्यात गेली मठाच्या. तिच्या स्वतःच्या हाताने एक खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यात 5 हजार रुपयाचा तांब्या ठेवला आणि तिने ते खड्डा साफ केला आणि परत ती बाई निघून गेली. पण रात्री महाराज यांना हात लावित नाही म्हणणारा महाराज रात्रीच्या उठला होता त्या दिवशी. त्या उजव्या खड्ड्यातल्या 5 हजार रुपयाचा तांब्या काढला होता आणि त्यानं ती तांब्या काढून डाव्या खड्ड्यात कोपऱ्यात आपल्या डाव्या त्या डाव्या कोपऱ्यात ते आपला खड्डा खणला आणि त्यांनी डाव्या कोपऱ्यात पडलं ती 5 हजार रुपयाचा तांब्या ठेवला आणि परत महाराज आपलं धुनी लावून बसला. झाला महाराज आता त्यानं बदलले तर रात्रीचे पैसे. ह्या बाईला जेव्हा पाऊस पडला तेव्हा लक्षात आलं की एखादी म्हैस घ्यावी, दुधावर भागलं आणि आपल्या पैशाला पैसे राहतील, म्हणून ती परत गेली पाऊस पडल्यानंतर. महाराज माझ्या 5 हजार रुपयाची मला आता अडचण आहे,
आणि ती मला आता 5,000 रुपये पाहिजे. तेव्हा महाराजांनी बसल्या बसल्या सांगितलं, बाई मी काही तुझ्या पैशाला हात लावला नाही आणि लावितही नाही, तू जिथं ठेवलीस तिथं तुझी तू बघ आणि तुझी तूच बघून तुझे तुझे पैसे घेऊन जा. ती जेव्हा गेली उजवीकडल्या खड्ड्यात तेव्हा तिथले रुपये त्यानं रात्रीच्या त्याच दिवशी काढली होती. त्यानं खड्डा खाल्ला तर मोकळा खड्डा आहे, आता खड्ड्यात मात्र काही नाही. परत आली, महाराज म्हणले पैसे सापडत नाहीत माझे खड्डे. महाराजांनी सांगितलं, बाई मी कुणाच्याच पैशाला हात लावित नाही, लावलाही नाही. आता तुझी जागा चळली असेल त्याला मी तरी काय करावं, म्हणलं त्यानं माझा काही एक संबंध नाही त्याच्यात, मी हात लावित नाही. आता नावीला जाय तुझे सापडत नसतील तर तुझी जागा चळली असेल किंवा संपत्ती सरकली असेल त्याला मी काय करू, म्हणलं. पण ती बाई जेव्हा परत आली तिला वाईट वाटलं की विश्वासू म्हणून ह्याच्यावर विश्वास ठेवला पण माझ्या विश्वासाला तडा गेलाय, आता पैसे सापडत नाहीत. ती बाई रडत जात असताना एका कोपऱ्यात गावाच्या वेशीचं घर होते, त्या वेशीनं बघितलं होतं इथं पैसे ठेवलेले. त्या वेशीनं रडत जाताना बघितलं आणि सांगितलं, काय झालं आता रडायला? म्हणजे महाराजापाशी मी 5,000 रुपये ठेवले होते हो. मग महाराजांनी ठेवायला सांगितले होते, त्या जागेवर ठेवले होते, पण त्या जागेवर आत्ता मला पैसे सापडत नाही. महाराजांना विचारलं तर ते महाराज बोलू देत नाहीत, मी काही हात लावला नाही, तुझी जागा चळली असेल मी काय करू त्याला, असं महाराज म्हणतात. ती बाई रडू लागली पण वेशा फार हुशार होती. त्या वेशेनं सांगितलं, मी पैसे काढून द्यायचं काम मी करते. आता तिला नवल वाटलं, वेशा आणि संन्याशी दोन टोकं विरुद्ध आहे, आता ही कस का ह्या गोसाईकडून पैसे काढून देईल. पण हुशार होती महाराज ती वेशा, तिनं विचार केला की हिचे पैसे काढून द्यावे लागतात. मग तिनं काय केलं, तिनं आपलं 50,000 रुपयाचा कट्टा बांधला महाराज, 50,000 रुपये घेतले आणि 50,000 रुपये घेऊन त्या मठात गेली. झालं तिला सांगितलं, तू कोपऱ्याला उभा राहायचं, 50,000 मी घेऊन जाते. त्यानं तुझ्यासारखंच म्हणते आधी, मी कुणाच्या पैशाला हात लावित नाही, मी जेव्हा ठेवाच म्हणते तेव्हा तू ये ठेवा म्हणल्यानंतर आणि सांग ह्या मठात पैसे ठेवू नका, माझे 5,000 इथूनच गेलेत असं म्हण. आणि मग 50,000 तुझे नक्की 5,000 काढून देते बघ, म्हणली ते मोठा हुशार आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे. 50,000 रुपये घेऊन वेशा गेली होती आणि वेशानं सांगितलं, महाराज जाऊन महाराजांच्या पुढे बसली, महाराज माझा भाऊ चुकून गेलाय, रागराग रुसून गेलाय, माझा भाऊ सापडत नाही, अद्याप पत्ता लागत नाही आणि माझ्या भावाला शोधण्यासाठी मला जायचंय. मग माझ्याजवळ जे 50,000 रुपये आहेत हे मला तुमच्याजवळ ठेवायचे, तर मी तुमच्या वाचून दुसरीकडे ठेवत नाही, माझी गरज म्हणून ठेवा तुमची जरी नसेल. महाराजांनी सांगितलं, बाई मी पैशाला हात लावित नाही. महाराज हात लावित नाव हे मलाही माहीत आहे, म्हणजे हात कोणाच्याच पैशाला लावित नाव एकांतात, पण तुम्ही माझी गरज म्हणून तुमच्याजवळ पैसे ठेवायचे. त्यानं सांगितलं, बाई तुझी तू खंदून कुठे ठेवायची ती खुनानं ठेवून तुझी तू घेऊन जा. इतकं म्हणल्याबरोबर ज्या बाईचे 5,000 सापडत नव्हती त्या बाईला लावून दिलं, ती पळत आली मधी जा. वेशेला सांगितलं, ताई पैसे ह्याच्यात ठेवू नका, घोटाळावत येईल. ती म्हणली, कस काय, माझे 5,000 सापडले नाहीत म्हणली या मठात. आणि मग महाराजांना मोठे डोळे केले महाराज त्या बाईवर, रे बाई मठाचं नाव बदनाम करू नको, तुझे पैसे तू ठुलीशी इकडे, तुला दिशाभूली झाली, तुझे पैसे ठुलीशी इकडे आपण हुडकिली शिकीकडे आणि म्हणून सापडत नाही, ती शोधिकेकडे घेतलीस आणि ठेवली शिकीकडे. म्हणजे कस काय, मला वाटतंय म्हणले तू डाव्या कळल्या कोपऱ्यात उजवीकडल्या कोपऱ्यात पैसे ठेवले नव्हतीस, तू ठेवताना डावीकडल्या कोपऱ्यात गेलतीस आणि हुडकायला उजवीकडे गेलीस, मग डावीकडे पैसे ठेवते असं उजवीकडे हुडते सापडतील कसे, शोध घेतलीस तिथं कसं काय सापडतील तू, आणि म्हणून तू मठाचं नाव बदनाम करू नको, ठेवली डावीकडल्या कोपऱ्यात आणि पैशाचा शोध घेतला उजवीकडल्या कोपऱ्यात. मग आणि मठाचं नाव बदनाम करत इकडे जाऊन बघ, ठेवायला इकडे गेलतीस आणि हुडका इकडे गेलतीस. त्या बाईनं खरंच जाऊन बघितलं तर डावीकडल्या खड्ड्यात खरंच खड्डा थोडं उकरल्यावर 5,000 रुपये सापडले झाले महाराज, ह्यानंच ठेवले होते. आणि ती परत आली बाई म्हणली, महाराज क्षमा करा, खरंच मला दिशाभूली झाली असावी, मी ठेवले होते उजवीकडे असं वाटलं पण डावीकडे होते पैसे, माझे सापडले मला ती चालली, आता वेशीच काय करायचं. वेशनं आपल्या पोराला लावून तिथं उभा केला, ती पोरग लगेच पळत आला. म्हणली आई का, मामाला शोधायला जायचं होतं ना आपल्याला पैसे ठेवून, हो मामा आलेत म्हणलं, चल पैसे ठेवायचं काम नाही म्हणलं, झालं गेले. आता काय करायचं, हेही गेले आणि तेही गेले, हे संन्याशाची कथा आहे संन्याशाची. पण माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात महाराज त्यांना, जगद्गुरु तुकोबराय संसारिक शिवाजी महाराजांसारखे राजे,
संपत्ती घेऊन जगद्गुरु तुकोबराच्या पुढे येऊन उभा होती. महाराज माझ्या एवढ्या संपत्तीचा अंगीकार करावा. जगद्गुरु तुकोबराच्या डोळ्यात पाणी यावं आणि राजाला सांगावं, राजा हे मला चालत नाही, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडी, राजा मला ही चालत नाही महाराज, मग मला या पैशाची गरजच नाही महाराज, मग काय फायदा.